नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव नितीन कदम, नारायणगाव हंटिंग ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फरीदाबाद कंपनीमधून लागलो आहे. आज आपण आलेलो आहे मंगळूर पारगाव येथे जोडीचा प्लॉट आहे. आविष्कार सरांच्या प्लॉटला आलं तर आपलं नाव काय? आविष्कार डुकरे. डुकरे, आपल्या प्लॉटला काय प्रॉब्लेम होता आधी? ही कॅबेजची इंदू व्हरायटी आहे. हिला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता का, ती आहे ना एक महिना 6 महिन्याची किंवा 1.5 महिन्याच्या आसपास झाली आणि तिला मर भरपूर प्रमाणात व्हायला लागली आणि त्याच्यातून सड हल्ले मोठा प्रॉब्लेम होता. हां, झाडं डायरेक्ट म्हणजे ना एवढी शेजावरती बसायची ना, 5-5, 10-10 डायरेक्ट अशी शेजावरती बसायला लागली होती. मरीचा प्रॉब्लेम होता. तुम्ही याच्या आधी कुठले केमिकल वापरले या प्लॉटला? मी रिसेंटली ना 3 शेजावरती जे स्प्रे काढले त्याच्यामध्ये रोपं कासुबी घेतलं होतं, CM45 घेतलं होतं. त्याच्यानंतर कोणी काही एक मारलं होतं त्याच्यामध्ये पण ते ब्लू कॉपर आणि कासुबी सेकंडचे आले. त्याचे रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला? ते मारल्याच्या नंतर असं कधी वाटलंच नाही आम्हाला का एक दोन झाडं एखाद 2 दिवस तरी मारायचे थांबले. म्हणजे ते मारून असं काही वाटतच नव्हतं का काही थांबले, कंटिन्यू मर चालूच होती. म्हणजे केमिकल मारून सुद्धा तुमची मर चालूच होती? चालूच होती. हा, आणि हंटिंगचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला प्लॉटमध्ये? हंटिंगचा स्प्रे झाल्याच्या नंतर आहे ना 1-2 दिवसाच्या नंतर आम्ही त्याचे 2-3 दिवसाच्या नंतर हे रिपोर्ट घ्यायला सुरुवात केली का कसे रिझल्ट आले तुम्ही घरी. तर आम्हाला असे रिझल्ट वाटले ना का आत्तापर्यंत असं कधीच कव्हरेज भेटलं ना एवढं, तर मर एकदम स्टॉप होऊन गेली, जागा स्टॉप झाली. आणि स्टिकरचा कसा अनुभव राहिला आपला? नॅनोरिज. हा, आपण त्या दोन्ही स्प्रे मध्ये स्टिकर घेतलं होतं. नॅनोरिज पहिला स्प्रे कुठला घेतला आपण? पहिला स्प्रे आपण 100% आणि नॅनोरिजचा घेतला होता. 100% आणि नॅनोरिजचा पहिला स्प्रे. हा, पहिला स्प्रे घेतला होता. 24 तासाच्या आतमध्ये डिसमिल सॉइल 1 मिली आणि नॅनोसॉल्व 2 मिली आणि नॅनोरिज 1 मिली. नॅनोरिज 1 ml असे घेतलं होतं. 100% समाधानी. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना नक्कीच सांगेल का हे 100% वापरा. पावसाळ्यामध्ये ह्या टायमिंगला स्टडीचा लेस प्रॉब्लेम मोठा आहे आणि कुठलंच केमिकल त्याला कव्हरेज देऊ शकत नाही, ते फक्त हंटिंग ऑर्गॅनिकच देऊ शकतो. आणि तुम्हाला औषधं आणायला तुम्ही कुठं गेलेले होते? तुम्हाला अवेलेबल नाही झाली ऑलरेडी याचे काय प्रोडक्ट इथं नव्हतेच, त्याच्यामुळे संदीप कडनवले यांनी मला जुन्नरला बोलवलं, तिथे त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट अवेलेबल होते. 40 किलोमीटर तुम्ही इथून मोटरसायकल गेले, तुम्हाला फायदा झाला का? 100% 100% शिवाय पावसामध्ये गेलो होतो आम्ही पण त्याचा 100% आम्हाला चांगला रिझल्ट वाटला. समाधान आहे ना सर? 100% समाधान. ना आणलं सर? न्यू केसान ॲग्रोमॉल संदीप शेटनवले. धन्यवाद सर. हां.